आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. आता पावसाळा संपल्यावर हे खड्डे बुजवण्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. डोंबिवली कल्याण ते टिटवाळा परिसरातले खड्डे बुजवण्यासाठी यंदा 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या खड्डे भरणीच्या कामाची माहिती कल्याणमधील जागरूक नागरिक मंचाचे श्रीनिवास घाणेकर यांनी माहितीच्या अधिकारात मागवली. त्यावेळी शहरातील 5,283 खड्डे बुजवण्यात आले असून त्यासाठी ठेकेदाराला 11,90,00,000 रुपये देण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. 5,283 खड्डे बुजवले असं त्यांचं म्हणणं आहे. पण जर कधी 17 कोटी पैकी 70 कोटी रुपये खर्च झाले असं म्हणलं तर 11,90,00,000 रुपयाची रक्कम मिळते. आणि खड्ड्यांनी त्याला भरलं तर साधे आगळी गणित आहे तर 20,000 आसपास एका खड्ड्याचा खर्च निघतो. असे कोणते मोठे खड्डे बुजवले हे अजूनपर्यंत ज्ञात होत नाही. कारण कल्याण डोंबिवली परिस्थिती अजूनही रस्त्यामुळे ते खड्डे अशीच आहे. ही आकडेवारी पाहिल्यास एक खड्डा बुजवण्यासाठी तब्बल 22,000 रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब स्पष्ट होती. त्यामुळे यावरून नुकत्याच झालेल्या महासभेत मनसे आणि सत्ताधारी भाजपने सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. गेले किती महिन्यापासून पावसाचं कारण सांगत होते, खड्डे पूर्ण भरले नाहीत पावसाचे कारण असताना देखील आत्ता देखील मे महिन्यामध्ये त्याचे आपण महापालिकेने 17 कोटी आपण याच्यावरती फुटबॉलमध्ये ठेवले होते. परंतु त्याचे पूर्तता खड्डे भरले नाही. पण बिल असा न्यायात आला की त्याचा 50% बिल काढला आणि खड्ड्याचे देखील एका खड्ड्याला 5,000 रुपये 2-3 रुपये कुठले खड्डे भरले डोंबिवली कल्याणमध्ये भरलेच नाही असं आमचं ठाम भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांचा नागरिकांच्या रोषानुसार आणि नागरिकांचा पैसा आहे आयोगाचा त्या पैशाचा हा सर्व खड्ड्यातच घालवला आहे. त्याकरता आम्ही ही सभा पूर्ण दिवसाकरता तबूक हे केलेली आहे की आमच्या पक्षाच्या माध्यमातून कुठल्याच वाडामध्ये कुठल्या सदस्याचे पूर्णपणे खड्डे बुजले गेले नाही आणि पावसाचं कारण सर थतुरमातून सांगतात आणि ते खड्डे काय बुजले गेले नाही ह्याकरता नागरिकांच्या रोष आणि आमच्या सर्व सदस्यांच्या ही महासभा आज पूर्ण वेळाकरता. या सगळ्यात एक खड्डा बुजवण्यासाठी इतके पैसे कसे लागले हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये मात्र संतापाचं वातावरण आहे. शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.